टिळक नगर बालविद्या मंदिर स्टँडर्ड फर सब्जेक्ट इंग्लिश बालभारती युनिट फोर टॉपिक वर्ड हाऊस पेज नंबर थर्टी एट सो स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाऊट लेसन नंबर सिक्स वर्ल्ड हाऊस म्हणजेच वर्ल्ड म्हणजेच शब्द हाऊस म्हणजे घर म्हणजे शब्दाचे घर सो लेट स्टार्ट वर्ड हाऊस म्हणजे शब्दाचे घर रीड अँड राईट डाऊन दी रिलेटेड वर्ड्स इन द ब्लँक्स म्हणजे वाचा आणि लिहा खाली दिलेल्या शब्दांशी संबंधित असणारे शब्द या ब्लँक्समध्ये दिलेल्या रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला भरायचे आहेत इथे खाली काही शब्द दिलेली आहेत आणि इथे तुम्हाला फोर हाऊस दिले आहेत म्हणजे चार घरं दिली आहेत फर्स्ट आहे होम सेकंड आहे नंबर्स थर्ड आहे बॉडी पार्ट्स थर्ड फोर्थ आहे क्लोथ्स सगळ्यात आधी आपण बघूया या प्रत्येक घरांमध्ये कोणते कोणते शब्द कोणत्या कोणत्या वस्तू येतात ते फर्स्ट आहे होम ते होमचं पिक्चर दिलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला चेअर टेबल सोफा लॅम्प मिरर शेल्फ अशा प्रकारे देन नंबर्स तुम्हाला नंबर्स माहिती आहेत वन टू टेन वन टू हंड्रेड अँड सो मेनी फर्स्ट सेकंड थर्ड अशा प्रकारे देन बॉडी पार्ट्स बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे अवयव त्याच्यामध्ये काय काय येतं आई ईयर कान नोज नाक माउथ तो आर्म्स लेग हैंड फुट अशा प्रकार देन फोर्थ है फोर्थ हाउस है क्लोथ्स मे कपड़े ज्यादा तुम्हारा पिक्चर दि है शॉर्ट्स टॉप्स लेगिंग्स जीन्स सॉक्स अशा प्रकारे हे तुम्हाला चित्र दिलंच आहे यापैकी कोणत्याही गोष्टी तुम्हाला दिसतील तर तुम्ही त्या त्या, त्या हाऊसमध्ये फील करायचे आहेत सो आता आपण सुरुवात करूया फर्स्ट आहे फूट फूट हे काय आहे होम होममध्ये येतं का की हा एक नंबर आहे की बॉडी पार्ट्स आहे की क्लोथ्स आहे फूट म्हणजेच पाय पाय हा शरीराचा एक अवयव आहे म्हणून आपण हे या बॉडी पार्ट्समधल्या हाऊसमध्ये लिहायचं आहे फूट इथे लिहिलं आहे तुम्ही पण लिहा सेकेंड मदर मदर म्हणजेच आई आई कुठे येते नंबर्समध्ये येते बॉडी पार्ट्समध्ये येते क्लोथमध्ये की घरामध्ये घराशी रि रिलेटेड आहे तर हे घराशी रिलेटेड आहे तर आपण हे होममधल्या हाऊसमध्ये लिहूया मदर देन कोट कोट हे कपड्यांचा प्रकार आहे आणि आपण कशामध्ये लिहिणार आहोत क्लोथ्समध्ये देन कबड कबड कुठे येतं बॉडी पार्ट आहे नंबर आहे क्लोथ्स आहे होममध्ये तर होममध्ये देन टी व्ही टी व्ही कुठे तर घरात असतो आपण कुठे लिहिणार तर घरामध्ये देन रेनकोट रेनकोट हा पण एक कपड्यांचा प्रकार आहे त्यामुळे आपण हे क्लोथ्समध्ये लिहिणार आहोत नेक्स्ट किचन किचन कुठे दिसतो आपल्याला घरामध्ये असतं ना त्यामुळे कुठे येणार कोणत्या हाऊसमध्ये येणार होम नंबर्स बॉडी पार्ट्स की क्लोथ्समध्ये तर होममध्ये ते आपण लिहिलं आहे फादर वडील घरात असतात ना आपण कुठे लिहिणार आहोत होममध्ये स्पून स्पून हा एक बॉडी पार्ट आहे का नाही हा नंबर आहे नाही हा एक कपड्यांचा प्रकार आहे का नाही तर हे आता कुठे मिळतं आपल्याला घरामध्ये किचनमध्ये हे होममध्ये फाईव्ह एफ आय व्ही ई फाईव्ह हा एक नंबर आहे त्यामुळे आपण कशामध्ये लिहिणार आहोत हे नंबर्सच्या हाऊसमध्ये एफ आय व्ही फाईव्ह खाली काय लिहिलं आहे फोर फोर हा सुद्धा एक नंबर आहे त्यामुळे आपण हे नंबरच्या हाऊसमध्ये लिहिणार आहोत देन एस टी ओ एम ए सी एच स्टमक स्टमक हा एक काय आहे का बॉडी पार्ट आहे त्यामुळे आपण हे बॉडी पार्ट्सवाल्या हाऊसमध्ये लिहिणार आहोत दन नी म्हणजेच गुडघे नी हा सुद्धा एक बॉडी पार्ट आहे त्यामुळे आपण हे कशामध्ये येईल तर बॉडी पार्ट्समध्ये तर शर्ट शर्ट हा एक कपड्यांचा प्रकार आहे त्यामुळे कुठे येईल तर क्लोथ्समध्ये टी एच आर डबल ई थ्री हा एक नंबर आहे त्यामुळे आपण नंबर हाऊसमध्ये लिहूया एस सी ए आर एफ स्काफ स्काफ हे सुद्धा एक कपड्यांचा प्रकार आहे त्यामुळे कशामध्ये येईल तर क्लोथ्स फर्स्ट फर्स्ट हा एक काय आहे नंबर आहे त्यामुळे नंबर हाऊसमध्ये जी एल ए डबल एस ग्लास ग्लास कुठे येतं तर घरामध्ये त्यामुळे हा घराशी रिलेटेड शब्द असल्यामुळे हे येईल होम हाऊसमध्ये तर आहे बी ए जी बॅग बॅग हे कशामध्ये येईल तर होममध्ये एस ए आर डबल सारी सारी, हे एक कपड्यांचा प्रकार आहे त्यामुळे हे क्लोथ्स हाऊसमध्ये ई वाय ई एस आईज म्हणजेच डोळे हा काय आहे शरीराचा एक अवयव आहे त्यामुळे हे कशामध्ये येईल बॉडी पार्ट्समध्ये एस एच ओ यू एल डी आर शोल्डर म्हणजेच खांदा हे पण कशामध्ये बॉडी पार्ट्समध्ये एस ओ सी ए सी के एस एस ओ सी के एस सॉक्स हा एक कपड्यांचा प्रकार आहे पाय म्युझिक त्यामुळे हे कशामध्ये येईल तर क्लोथ्समध्ये एच ए डबल एल हॉल हॉल कुठे येतो आपल्या घरामध्ये हॉल किचन बेडरूम तसंच हा हॉल हॉल कोणत्या हाऊसमध्ये येईल तर होममध्ये देन ओ एन ई वन वन हा एक नंबर आहे त्यामुळे कोणत्या हाऊसमध्ये येईल तर नंबर्स हाऊस तर डब्ल्यू आर आय एस टी व्रिस्ट हा एक बॉडी पार्ट आहे त्यामुळे कोणत्या हाऊसमध्ये बॉडी पार्ट्स ई एल बी ओ डब्ल्यू एल बो हा सुधा एक बॉडी पार्ट है जो कशा मे तो बॉडी पार्ट्स ऑर ई डबल एस ड्रेस ये क्लोथ्स रिलेटेड कपड़ा रिनेटेड है ज्यात हाउस में क्लोथ्स हाउस एच ई डी हेड डोके, डोके हा एक बॉडी पार्ट आहे -E त्यामुळे हे बॉडी पार्टसवाला हाऊसमध्ये बी ई डी बेड बेड कुठं येतं तर ही घरातली वस्तू आहे तर आपण हे कशामध्ये लिहिणार आहोत तर होम हाऊसमध्ये अशा प्रकारे सगळे शब्द आपण वाचले आहेत आणि हे प्रत्येक या चार हाऊसेसमध्ये व्यवस्थितपणे फील केले आहे तसं तुम्ही तुम्हीसुद्धा भरायचं आहे